धुके आणि थंडी तसेच या भागातील रौद्र वाटणारे पण तितकेच मनमोहक असणारे धबधबे त्यातीलच एक लिंगमळा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. वन खात्यामुळे महाबळेश्वराचा प्रसिद्ध लिंगमळा धबधब्याचे स्वरूप बदलले असून वन खात्यासह वन व्यवस्थापन समितीने याकडे विशेष लक्ष घालून त्याचे सुशोभीकरण मजबूतीकरण व सुरक्षितीकरण केल्यामुळे हा धबधबा म्हणजे पर्यटकांचे खास आकर्षण झाला आहे. यावर्षी प्रथमच खात्यामार्फत अशा प्रकारचा प्रयत्न केल्यामुळे वर्षा सहलीला आलेल्या पर्यटकांना लिंगमळा धबधबा व त्याच्या परिसराचा आनंद मुग्धपणे व सुरक्षितपणे घेता येत आहे. पर्यटकांना यानिमित्त आगळी वेगळी जंगल सफर केल्याची मौज मिळत आहे. महाबळेश्वर मधील पावसाळा म्हटले की डोळ्यासमोर येतो धोधो कोसळणाऱ्या पावसाच्या सरी दाट धुके थंडी तसेच या भागातील रौद्र वाटणारे पण तितकेच मनमोहक असणारे झरे ओढे धबधबे येतात. पॉइंटचा राजा म्हणून ऑर्थर सीटला जसे संबोधले जाते तसेच पावसाळ्यातील धबधब्यांचा राजा म्हणून लिंगमळा धबधब्याचे नाव आहे. महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरून तसेच केळघर मेढा घाटापूर्वीच्या भेकवली मार्गेही या धबधब्याला जाता येते. दोन्ही मार्गे साधारणपणे 7 किलोमीटरचे अंतर आहे. वन खात्याच्या लिंगमळा विश्रामगृहापर्यंत पोहोचल्यानंतर मुख्य धबधब्याकडे जाण्यासाठी पायऱ्या लागतात. धबधबा व परिसर वन खात्याच्या अखत्यारीत पहिल्यापासूनच येत असला तरी तेथे जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितेबाबत धबधब्याकडे पायऱ्या अंतर्गत पायी चालण्याचे मातीचे रस्ते याकडे आतापर्यंत वन खात्याने गांभीर्याने पाहिले नव्हते. सभोवतालच्या वृक्षांनी वेढलेला परिसर असूनही काही ठराविकच पर्यटक तेथे जायचे. मात्र गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने वन खाते व त्या भागातील वनव्यवस्थापन समित्यांना आर्थिक बळ व अधिकार दिल्याने विविध पर्यटन स्थळांचा विकास होऊ लागला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही अत्यंत सुखद बाब असून लिंगमळा धबधबा हे त्यास अपवाद नाही. नमस्कार, मी इम्तियाज मुजावर. रिमझिम गिरे सावन अशा अनेक पावसाळ्यातली ही गीतं या महाबळेश्वरच्या परिसरामध्ये आल्यानंतर अलगदच उठातून निघतात आणि महाबळेश्वर परिसरामध्ये असणारा हा लिंगमळ्याचा धबधबा आता पर्यटकांना खुणावू लागलेला आहे. अगदी दुधार फेसाळणारा हा लिंगमळ्याचा धबधबा या ठिकाणी आलेला आहे आणि हा धबधब्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक आलेले आहेत. पर्यटक मजा करतायत, आनंद घेतायत. महाबळेश्वरचा हा पर्यटनचा हा सगळ्यात पर्यटनाचा राजा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे सगळे महाबळेश्वरमध्ये असणारे सगळे पॉईंट्स आहेत, त्या पॉईंटचा राजा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असा हा महाबळेश्वरचा लिंगमळ्याचा धबधबा पाहण्यासाठी आपल्या समवेत आहेत पर्यटक, एन्जॉय करतायत. पाहूया आपण काय म्हणतायत ते. क्या कहोगे आज आप लिंगमळा वॉटरफॉल पे आए हो, क्या कहोगे आज? ये काफ़ी बड़ा वाटरफॉल है तो आपके मन खुश हो गया है और तो देख के खुश हो जाते हैं. मतलब आज आप कहाँ से आए हो? मैं मुंबई से आया. अच्छा, मुंबई से आए और आप आपके फैमिली को लेके आए हो? हाँ, वाइफ को लेके आए. वेरी गुड. आपको क्या लगता है ये वाटरफॉल देखने के बाद? आज मुंबई से आए, मुंबई में इतनी धामधूम है, सब तरफ बिल्डिंग के जंगल है, यहाँ पे पेड़ों के जंगल मिलेंगे आपको देखने के, लेकिन मुंबई में सब सीमेंट के जंगल मिलेंगे, तो ये हरियाली भरी ये जो वातावरण है इसके बारे में आज क्या कहोगे? गया बेस्ट है ये एनवायरनमेंट एंजॉय करने के लिए. सबसे बेस्ट इज लाइक जब कोई मुंबई से आता है या ऐसा कोई बिजी सिटी से आता है, रिलैक्सिंग पॉइंट इज दिस महाबलेश्वर एंड द बेस्ट पॉइंट इज लिंगमळा वाटरफॉल. बहुत डेंजरस है, प्लीज आराम से आइएगा. अगर आप आ रहे हैं तो कॉशन लीजिए, जो भी आपको सिक्योरिटी गार्ड यहाँ पे बोलते हैं प्लीज फॉलो कीजिए. बट यस, एट द एंड आप बहुत एंजॉय कर सकते हैं इस वाटरफॉल. बिल्कुल, मुंबई से पर्यटन यहाँ पे आए हैं और वो एंजॉय कर रहे हैं. अपन अपने समय आणखीन काय पर्यटक आलेले आहेत, काय सांगाल आज आपण महाबळेश्वरच्या पर्यटनामध्ये आज लिंगमळ्याचा धबधबा पाहण्यासाठी आलात, काय सांगाल? कुठून आलेला आपण? मुंबईवरून. एक या ठिकाणी मुंबईवरून पर्यटक आलेले आहेत आणि मुंबईचा या वातावरणामध्ये ऍक्च्युली खूप आनंद घेत आहेत. धबधबा एकीकडे इकडे फेसाळलेला आहे, दुधा असा धबधबा संपूर्ण पर्यटकांना खुणावतोय. आणखीन आपल्या समोर पर्यटक आलेले आहेत, कहाँ से आए हैं आप? मुंबई से. पुन्हा एकदा मुंबईचे पर्यटक या ठिकाणी आले. आज हा जो हे जो आपने जो वॉटरफॉल देखा, क्या कहोगे आप इसके बारे में? ये पहली बार देखा है तो ये फर्स्ट बार एक बार देखने के बाद इसके ऊपर क्या कहोगे आप? इस तरह का वाटरफॉल आपने मुंबई में कहीं देखा है क्या या महाराष्ट्र में कहीं देखा है? वाटरफॉल नहीं है, इससे पहले तो देखा नहीं है.
मतलब मुंबई में एक माथेरान है, माथेरान वो भी अच्छी घूमने जैसी जगह है, सेकंड टाइम यहाँ पे आए। नक्कीच आपण पाहू शकतो की मी आपणाला अत्यंत जवळून आता वॉटरफॉल दाखवणार आहे। हा लिंगमण्याचा जो वॉटरफॉल आहे, हा लिंगमण्याचा वॉटरफॉल याच्या बाबतीत असं सांगितलं जातं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरकडे पाहिलं जातं आणि या देशभरात चेरापुंजीनंतर महाबळेश्वर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा पाऊस पडतोय। या मोठ्या पावसाच्यामुळेच या परिसरामध्ये हा लिंगमणा धबधबा आहे जो हा वेण्णा नदीला जाऊन मिळतोय। हा वेण्णा नदीला जाऊन मिळाल्यानंतर या कनेर धरणाला हा ही जी नदी आहे ती कनेर धरणाला जाऊन मिळत असते आणि एकंदरीत महाबळेश्वरमध्ये देशभरातून 2 नंबरचा क्रमांकाचा पाऊस महाबळेश्वर तालुक्यामध्ये पडतो आणि असे अनेक धबधबे आहेत की जे या परिसरामध्ये महाबळेश्वर तालुक्यामध्ये छोटे मोठे धबधबे, या धबधब्यांना हा पाऊस पाहण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटक आता गर्दी करू लागलेले आहे। इम्तियाज मुजावर, सातारा।